निघाली आहे निवडणूक लढवून राजकारण करायला. बघूया त्यात काय मोरे कारण घडतंय ते हे दाखवायला मंचवर येत आहे चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खानदेशचा पुछाम सुंदर राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. गली गली में शोर है, मोरे में जोर है, असं आहे ना आता. आणि वसाड्या बापाला सुरवतो, बापाला सुरवतो. बापरा हो, भांडतास कशात? आपल्या पार्टीचं नाव काय ठेवलं आपण? मोरे एकता पार्टी. मग जरा एकता दाखवा. होईत बोला मोरे एकता पार्टीचो. जीव चालना का मोरे एकदा पार्टीचा विजय असो. बी वन मोरे, बी वन मोरे, लव यू मोरे, लव यू मोरे. काय चालू आहे? शांत बड्या. पण बाना डायरेक्ट घरात घुसले आणि घोषणा देत आहे एवढ्या विचित्र. लव यू, अरे येऊन येऊन येणार को अरे ओ तुनी बायना भोंगाता ने. तुला वेगळं सांगू, वेगळं सांगू. तिकडे तिकडे नेमन उभे राहा, ऐकून घ्या. काय काय काम आहे? नमस्कार. ते नमस्कार तर नमस्कार, त्यान बायना नमस्कार ना पोट ना मवाड उघड पटकन. आम्ही तुमच्या घरात इलो आणि आमकाच सांगतो वाड पटकन. काय मवाड म्हणजे तोंड, ऐरणीत मवाड म्हणजे तोंड. होय काय काम सांगा काय? हा तेच काय. नमस्कार, मी कातील प्रभाकर मोरे. कातील? हो. आम्ही निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेलो आहे आणि आमची निशाणी आहे आंबा. आंबा तर येत्या निवडणुकीत आमचा आंबा पिला. नाही नाही नवं नवं, आंब्याच्या समोरचा बटन दाबा आणि मोरे एकता पार्टीला भरघोस मताने विजय करा. काय समजलं? मोरे एकता पार्टी. त्यांना ही कुठली पार्टी? पहिल्यांदाच नाव ऐकतोय. तशी पार्टी आमची नवीनच आहे. काल रात्रीच उघडलेली पार्टी. रात्री जेवी होतो, जेवता जेवता पार्टी उघडलेली. अरे एका रात्रीत कुठे पार्टी बनते का रे? किती जण आहे तुमच्या पार्टीत? हे बघा, आम्ही तिघा जणच असं. मी, आमचे, माझं पोरग दत्तू. काका तुम्ही आम्हाला एकदा मत द्या, आम्ही बघा कसा तुमचा विकास करतो ते. अरे खुरगटेल, अरे तुझाच विकास नाही झाला ना रे आजोन, तू काय माझा विकास करतो रे? अरे तुझा जेवढा दंड आहे ना तेवढा तर माझा मला नेमकं सांग की तुमच्या तिघांपैकी निवडणुकीला नेमकं कोण उभे? मी. तुम्ही तीन आणि तीन? मी काय, तुमचं काय म्हणजे? तुमचं काय म्हणजे? म्हणजे बघा, उमेदवार म्हणून मी निवडणुकीला उभा राहणार आहे. बाजूला तुम्ही ना ह्यांच्याकडे लक्ष देऊ नको. मी आहे ना तुकुंब प्रमुख आहे का? नाही काय ता तुकुंब प्रमुख, कुटुंब प्रमुख असं म्हणू की ना या माणसा तुकुंब प्रमुख म्हणतात आणि मोठे चालले निवडणुकीत उभे राहत. मी राहतल्या निवडणुकीला उभी, तुम्ही माका वोट करा. तू उभी राहते उमेदवार म्हणून? तुला रेशनच्या लाईनीत तरी कोण उभं करत काय? जास्त बोलू नका. काल रात्री आपण जेवू बसलो होतो तेव्हा माका काय बोललास? काय बोललो? रात्री दत्तूक लवकर झोपव, उद्या तुका उमेदवार करतोय. बोललास का नाही? मला पण काल बोलला होता तुम्ही. काय? रात्री तू लवकर झोप, उद्या तुला उमेदवार करतो. हे वसाणू लक्षात ठेवा, बंद दरवाज्यातल्या चर्चा ह्या राजकारणाला महत्व नसतं असा राजकारणाचा नियम आहे. त्याच्या मुलं उमेदवार म्हणून मी उभा राहणार. काय समजलं? ठीक आहे, असं असेल ना तर मी मोरे एकता पार्टीचा राजू मामा देतो. तुझ्या बापाने दिला होता राजू मामा. अरे राजीनामा असते. राजीनामा देतो मी आणि स्वतःचा दत्तू एकता गट उभा करतो, दाखवतो तुम्हाला.
चांगला मी पण असंच करतले, मोरे एकटा पार्टीचो मी राजीनामा देतले आणि रसिकाचो एकटाच गट स्थापन करतले. अच्छा म्हणजे माझ्याशी गद्दारी करतले? नाही करा बिंदास, तुम्ही गद्दारी करा. तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात माझ्या समोर या, नाही तुम्हाला चितपट गेला ना तर मोरे एकटा पार्टीचं नाव लावणार नाही. मी निवडून येणार आहे बहुमताने. अरे ही कुठली दलिंदर पार्टी रे, म्हणजे 5 मिनिटात फुटून गेली. मोरे एकता गट असं नाव आहे ना तुमचं? ही एकता आहे तुमची? अरे नरसिद्धी मला काही नाही फरक पडत. नाही तुम्ही फक्त ना आंब्याच्या समोरचं बटन दाबा आणि मला निवडून द्या. अरे हॅट हॅट मी बघते ना यांच्या नावासमोरच्या आंब्याचं बटन कोण दाबता ते. मी तर माझं चिन्हच बदलतोय. माझं चिन्ह ना मी कैरी ठेवतोय. कैरी आंबारी करी याच्यात काय फरक आहे? जो तुमच्यात आणि श्याम बांगर मध्ये आहे. श्याम बांगर एक लक्षात ठेवा, कैरी तो आंबो होऊ शकतो, आंब्याची परत कैरी नाही होऊ शकत. काय पण करायचं, आंबो म्हातारो झालो ना की सडान जाता कायम. तुमची निशाणी काय? आंबा ना? आंबा मग माझी आमरस. आमरस असा तुमचा आंबा पिऊन त्याचा आमरस करतो ना बघा तुम्ही. अरे ए दलिंदरांनो, वोटिंग करायला जेव्हा माणूस जातो ना तेव्हा ते चिन्ह असताना ते ब्लॅक अँड व्हाईट असतात. होय होय काय होय कैरी आणि आंबा कसा ओळखायचा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये? आमरस काय पिवळा दिसणार आहे का त्या ब्लॅक ब्लॅक अँड व्हाईट मध्ये? राईट, पण त्या टोपा ठेवणार ना ते कळून येईल ना लगेच. टोप निशाणी वाटेल आणि असेच जर चिन्हासाठी झगडे करत राहिले तर ते चिन्ह आहे ना गोठवून टाकतील, फ्रीज करून टाकतील. ध्यानात घ्या, काय हरकत नाही. अरे माझं कुठलंही चिन्ह असू दे, मी निवडून येतो का नाही तो बघा. अच्छा आणि माझा स्टार प्रचारक कोण आहे माहिती आहे? कोण? सई तामणकर. सई तामणकर? सई तामणकर मॅडम. मग तुम्हाला काय वाटलं सई तामणकर येणार नाही? बरं बापरे. अरे नाकाला गरज असताना श्वास येणार नाही? पोट मोठं होताना गॅस येणार नाही? आणि जर प्लॅटोनिक उभा राहिला तर सई तामणकर येणार ना? हे अरे रप्तन फोबड्यावर काहीतरी मारून ठेवता ना, किती माझला येतो. काय माझलं? गंदी पटाक उदाहरण देतोय. आणि काय स्टार प्रचारक माझ्याकडे पण आलोय. हो ना तुझ्याकडे. मी माझं स्टार प्रचारक म्हणून श्याम बांगरला बोलवेन. श्याम बांगर? हा श्याम बांगर माझ्या प्रचारासाठी असं 101 गाणी बनवेन आणि मग आम्ही दोघं मिळून ना अजय देवगनची स्टेप करू. मत द्या, मत द्या. आणि ना श्याम बांगर असतो तर तुमची मागा गरजच नाही माझी. हो कारण प्रभाकर मोरे तो तुमच्यापेक्षा जास्त चांगलो करतो. काय रे होय का नाही करून दाखव, करून दाखव एकदा. करून दाखव वसाड्या त्या धुरल्यात घुसमाडशी ना तेव्हा तुला केलेला. आई हा परमेला नाटकी करतोय ना हे काय रे? आपण दोघं आघाडी करूया आणि याला पाडूया. काय खरं काय काय त्याच्या नात्याला काय लागते? लागतं. नाही नाही तू माझ्या पार्टीत, माझ्या पार्टीत ये. काय होताला पाहिजेत ना आपण ह्यात टाकलेला पण आपल्या पार्टीत घेऊया. मग आपण निवडून येऊ याला बरोबर ठेचू या धरून बरोबर याची पार्टी. तुम्ही बाय ना खावडा पडेल तोंड ना पटकन इथून निघ, सगळे निघा इथून, नाही तर मी निवडणूक आयोगाकडे जाईन आणि तिथे जे तुमचा फॉर्म आहे ना फाडायला सांगेन त्यांना. खायचं फॉर्म फाडताला? अरे निवडणुकीला उभे राहिला ना तर फॉर्म भरावा लागतो. काय फॉर्म मी भरलेलो नाही? कसलो फॉर्म? आम्ही निवडून आल्यावर जाऊन फॉर्म भरणार. फॉर्मच नाही भरला कशासाठी? निवडून आल्यावर. अरे काय डोक्याला ताप आहे रे निघ. अरे हास्याची रणधुमाळी मस्त होती सोनाली ताई. मोरे फॅमिलीचा विजय असो. अरे येऊन येऊन तुम्हीच येणार. थँक्यू आज आल्याबद्दल. तुम्ही आमच्या मनात तर निवडून आलेलेच आहात पण रसिका अशी नाचत एंट्री घेशील काय वाटलीयस माहितीये? हे दोघं जण असे आले होते म्हणजे जसे टिपिकल येऊ शकतात उमेदवार आपला आपला बोर्ड घेऊन, पण तू धतिंग नाचतच आलीस आणि श्याम तू खूप छान साथ दिलीस यांना, मज्जा आली खूप. थँक्यू.